Hello student, in yesterday's lecture we have learned few points from the topic biodiversity, conservation and environmental issue, and that points are levels of biodiversity, patterns of biodiversity, current scenario of biodiversity and Biological Diversity Act 2002. And in today's lecture we are going to learn three points like loss of biodiversity, conservation of biodiversity and Mission Harit Maharashtra. Okay, so first point is loss of biodiversity. तर लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर जी काही बायोडायव्हर्सिटीचा लॉस कशामुळे होतो आहे, त्याचे कारणं काय काय आहेत आणि कशा पद्धतीने होते. डॅमेज टू बायोडायव्हर्सिटी टेक्स प्लेस ड्यू टू बोथ नॅचरल अँड मॅनमेड रिझन्स. ओके, द रिझन्स फॉर लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी आर व्हॉट? फर्स्ट इज नॅचरल अँड ॲज वेल ॲज सेकंड इज मॅनमेड रिझन. ओके, सो नॅचरल रिजन्स लाईक फायर, अर्थक्वेक, वोल्कॅनिक इरप्शन एक्सेट्रा. अँड मॅनमेड रिजन्स आर हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, हंटिंग, सेटलमेंट, ओवर एक्सप्लॉयटेशन अँड रिक्लेमेशन. तर मेन लॉस होण्याचे रिजन्स काय काय आहेत? एक तर नॅचरली लॉस होतो आणि दुसरं काय तर मॅनमेड रिजन्स. तर नॅचरली रिजन्स काय असतात? जसं की फॉरेस्ट फायर, वणवा लागतो, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, तर हे जे काही वेगवेगळे आहेत त्या रिझन्समुळे नॅचरली बायोडायव्हर्सिटीवरती अफेक्ट होतं. आणि मॅनमेड रिझन्स काय असणार आहेत? जसं की डिफॉरेस्टेशन होत चाललं आहे, काय होतं आहे सगळे जंगल तोडून मोठमोठ्या बिल्डिंग्ज वगैरे तिथे बांधल्या जातात, ज्याच्यामुळे काय होतं तर जे काही नेचर आहे किंवा जे काही बायोडायव्हर्सिटी आहे तिचा लॉस होत चालला आहे. तर ह्याचे कॉजेस काय काय आहेत? कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस, देअर आर मेन फोर मेजर कॉजेस. ओके, फर्स्ट इज हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. तर पहिलं काय आहे? हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशन. असं रिडक्शन इन व्हास्ट नॅचरल हॅबिटॅट्स बाय पोल्युशन अँड अदर ह्युमन बीइंग ॲक्टिव्हिटीज. ओके, तर हॅबिटॅट लॉस म्हणजे काय होतं? तर काही ना काहीतरी रिझनमुळे जे काही हॅबिटॅट आहे, म्हणजे काही प्रत्येकांचं राहण्याचं ठिकाण वेगळं असतं आणि तिथे त्यांचं खाणं वगैरे वेगळं असतं, त्याला काय म्हटलं जातं? तर हॅबिटॅट म्हटलं जातं. हां, तर मग त्याच्यामध्ये काय होतं? जे काही ॲनिमल्स असतील, जे काही ऑर्गॅनिझम्स असतील, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे, तर त्यांच्यामध्ये काय होतं? त्यांना जसं हॅबिटॅट पाहिजे तसं मिळत नाही. कशामुळे? तर तिथे पोल्युशन झालेलं असतं किंवा मग वेगवेगळ्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं? तर त्यांना जशा पद्धतीचं राहायला पाहिजे तशा पद्धतीचं राहायला मिळत नाही. म्हणून मग काय होतं तिथे? तर ते जे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्यांची डेथ होते. मग त्याच्यामुळे काय होतं? तर जी काही तिथे असणारी इकोसिस्टीम आहे ती पूर्ण डॅमेज होत जाते. जसं की मी म्हटलेलं आधीच्या लेक्चरला पण, की एक ॲनिमल किंवा एक स्पेसीज जर कमी झाली तर तिच्यावरती डिपेंड असणारी दुसरी स्पेसीज किंवा त्या स्पेसीजला खाणारी दुसरी स्पेसीज काय खाणार, मग ती पण कमी होत जाणार. मग असं जी काही चेन असते, फूड चेन, त्याच्यामधून ते ॲनिमल्ससुद्धा बाकीच्या स्पेसीजसुद्धा कमी कमी होत जातील. मग काय होणार आहे इथे? लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. सेकंड आहे ओवर एक्सप्लॉयटेशन. ह्युमन बीइंग हॅव हाय टेंडन्सी टू ॲक्युम्युलेट बियॉन्ड देअर नीड्स. तर ह्युमन बीइंग्सना, आपल्या माणसांना कसं आहे, तर जसं की त्यांच्यामध्ये काही करण्याची कपॅसिटी असते आणि बाकीचे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते एवढा विचार करून, जसं की आपण, आपल्याला बोलता येतं, आपण कुठेही जाऊ शकतो, वेगवेगळ्या गोष्टी असतात, तसं बाकीच्या ऑर्गॅनिझम्सना नाही करतात. मग त्याच्यामुळे काय होतं? तर आपण काय करत चाललो आहे?
पूर्ण सगळीकडे जागा बळकवत चाललं, म्हणजे मोठे मोठे जंगल असतील तर जंगल तोडून तिकडेसुद्धा एकतर इंडस्ट्री असतील, कंपन्या असतील किंवा सोसायटी बिल्डिंग्स हे सगळं बांधले जातात, आणि त्याच्यामुळे काय होतं तर तिथे राहणारे जे काही ॲनिमल्स असतील त्यांना अफेक्ट होतो. तर ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे काही ॲनिमल्स पूर्णपणे एक्सटिंक्ट झालेत, म्हणजे पूर्णपणे नष्ट होऊन गेलेत. तर कुठले कुठले ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये, कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत, तर एक आहे डोडो. बुकमध्ये दाखवलं आहे डोडो बर्ड. त्याच्यानंतर सी काऊ, म्हणजे एक समुद्रात राहणारच होते ते, पण ती त्याची बॉडी कशी काऊसारखी होती म्हणून त्याला सी काऊ. आणि दुसरं पॅसेंजर पिजन, हे जे आहेत ऑर्गॅनिझम्स किंवा हे जे काही आहेत त्यांचे पूर्णपणे एक्सटिंक्ट झाले, आता ते स्पेसीज बघायला मिळतसुद्धा नाहीत, पूर्णपणे नष्ट होऊन गेलेत. का तर जे ओव्हर एक्सप्लॉयटेशन झालं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर थर्ड आहे एलियन स्पेसीज इन्व्हेन्शन. वेन अ न्यू स्पेसीज गेट्स इंट्रोड्यूस इन टू एनी इकोसिस्टीम ॲक्सिडेंटली ऑर इंटेन्शनली, देअर आर चान्सेस दॅट इट प्रूव्ज हार्मफुल फॉर एक्झिस्टिंग स्पेसीज. तर एलियन स्पेसीज इन्व्हेन्शन म्हणजे काय, तर एलियन म्हणजे काय, कुठून तरी एक म्हणजे असं आपला समज असतो की ढगातून वगैरे पडलेले किंवा येतात ते एलियन असतात. तशाच पद्धतीने असे काही स्पेसीज असतात त्या अचानकपणे नवीन जागेमध्ये जातात किंवा अचानकपणे एखाद्या कुठल्या तरी जागेत जातात, आणि तिथे काय होतं तर तिथे असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना त्याचा इफेक्ट होतो. तर मग हे जे काही नवीन आलेले असणारे ते त्यांना खाऊन टाकू शकतात, किंवा त्यांना जे काही फूड असेल ते फूड हे नवीन आलेले स्पेसीज खाऊन टाकतील. असे वेगवेगळ्या रिझन्समुळे काय होतं तर त्याच्यामुळे ज्या एक्झिस्टिंग स्पेसीज असतात त्यांची डेथ होत जाते, मग त्याच्यामुळे काय होणार आहे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतर लास्ट रिझन आहे को एक्झिस्टन्स. को एक्सटेन्शन, मेनी टाईम ऑर्गॅनिझम्स आर असोसिएटेड विथ इच अदर इन ऑब्लिगेटरी वे. इन सच केसेस एक्सटेन्शन ऑफ वन व्हरायटी लीड्स टू लॉस ऑफ असोसिएट व्हरायटी फ्रॉम इकोसिस्टीम. ओके, तर को एक्सटेन्शन म्हणजे काय, तर एक्सटिंक्ट म्हणजे पूर्ण नष्ट होत झाले असलेल्या स्पेसी किंवा नष्ट होऊन गेलेल्या स्पेसीज. तर समजा काही वेळेला कसं असतात, पॅरासाइट्स असतात, म्हणजे असे जे काही कीटक असतील, ऑर्गॅनिझम्स असतात जे की काय असतात दुसऱ्या बॉडीवरती डिपेंड असतात, प्लांट्स पण आणि ॲनिमल्ससुद्धा. तर दुसऱ्या ॲनिमलवरती किंवा दुसऱ्या प्लांटवरती डिपेंड असतात, जसं की एखादे कुठले तरी असे मासे असतात छोटे छोटे जे की मोठ्या फिशवरती डिपेंड असतात, किंवा त्या मोठ्या फिशच्या बॉडीला चिकटून राहतात आणि त्या बॉडीमधनं जे काही फूड असेल ते सक करून खातात. मग काय होतं, समजा ते मोठे फिश जे आहेत ते काय असणार आहेत, होस्ट फिश, ते जर पूर्ण एक्सटिंक्ट झाले तर त्यांच्यावर फीड करणारे जे काही आहेत तेसुद्धा पूर्ण नष्ट होऊन जातात. ओके, त्याच्यामुळे काय होतं तर दोन्ही स्पेसीज एक्सटिंक्ट होऊन जातात. आफ्टर अ गिवन स्पेसीज हॅज बीन थरली इव्हॅल्युएटेड इट इज प्लेस इन टू वन ऑफ द फॉलोइंग सेव्हरल कॅटेगरीज. तर वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये जे काही ॲनिमल्स असतील ते प्लेस केले जातात. तर फर्स्ट आहे एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे काय, आता सांगितलं की पूर्ण नष्ट झालेले. अ डेझिग्नेशन अप्लाइड टू स्पेसीज इन विच द लास्ट इंडिव्हिज्युअल हॅज डायड ऑर इज नॉट रेकॉर्डेड. तर जे काही स्पेसीज असणार आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊन गेलेत. फॉर एक्झाम्पल काय असेल, डायनासोर, किंवा आता जसं मी सांगितलं डोडो, सी काऊ, पॅसेंजर पिजन, हे जे काही आहेत पूर्णपणे नष्ट होऊन गेलेत. आता ते ॲनिमल्स आपल्याला किंवा ते बर्ड्स आपल्याला बघायला मिळत नाहीत. डायनासोर कुठे बघायला मिळतात का, नाही, पूर्णपणे ते नष्ट होऊन गेलेत. तर ते तशा ॲनिमल्सना एक्सटिंक्ट ॲनिमल किंवा एक्सटिंक्ट स्पेसीज असं म्हटलं जातं. एक्सटिंक्ट इन द वाईल्ड, अ कॅटेगरी
कंटेनिंग दोज स्पेसीज हूज मेंबर्स सर्वाइव ओनली इन कॅप्टिव्हिटी. तर एक्सटिंक्ट इन वाईल्ड म्हणजे काय, तर असे अशा स्पेसीज ज्या की त्यांना कुठे ना कुठेतरी, म्हणजे समजा एक खूप कमी आहेत त्यांच्या स्पेसीज, 5-10 स्पेसीज फक्त शिल्लक आहेत, आणि त्या स्पेसीज कुठेतरी त्यांना एकत्र ठेवून वाढवलं जातं. म्हणजे ते जे काही वाईल्डमध्ये नेचरमध्ये असणार आहेत त्या तिथे नसतात, तर त्यांना आर्टिफिशियल प्लेस देऊन त्यांचं जे काही वाढ असेल ती केली जाते. जसं की 2-3 वर्षापूर्वी रायनासोर्स, वन हॉर्न, सिंगल हॉर्न रायनासोर, म्हणजे एक शिंगी गेंड्याचं एक स्पेसीज पूर्णपणे नष्ट झाली, आणि एकच स्पेसीज त्याची शिल्लक होती. तर तिला पण काय केलेलं, त्यांनी प्रॉपर जे काही त्यांना लागणारं नेचर वगैरे असेल ते चांगल्या प्रकारे देऊन केअर करून ठेवून दिलं होतं, जप नीट वाढवलेलं, पण तरीसुद्धा त्याची डेथ झाली. क्रिटिकली एंडेंजर्ड, अ कॅटेगरी कंटेनिंग दोज स्पेसीज दॅट पजेसेस अँड एक्स्ट्रीमली हाय रिस्क ऑफ एक्सटेन्शन विथ व्हेरी फ्यू सर्वायविंग मेंबर. क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे काय, एंडेंजर्ड म्हणजे काय, तर डेंजरमध्ये असणारे ॲनिमल. तर क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे काय, तर जास्त डेंजरमध्ये आहेत आणि त्यांचं काय आहे, तर खूप कमी स्पेसीज शिल्लक आहेत. तर किती आहे, एकतर ॲटलिस्ट 50 स्पेसीज त्यांच्या फक्त शिल्लक असतात पूर्ण अर्थवरती, तर त्यांना काय म्हटलं जातं, क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसीज. त्याच्यानंतर आहे एंडेंजर्ड स्पेसीज. तर एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे काय, तर ते धोकात आहेत किंवा अजून पुढे काही वर्षानंतर त्यांची डेथ होऊ शकते किंवा पूर्ण स्पेसीज नष्ट होऊ शकतात, असे जे आहेत ते काय आहेत, एंडेंजर्ड. त्याच्यानंतर आहे वल्नरेबल, अ कॅटेगरी कंटेनिंग दोज स्पेसीज दॅट पजेसेस अ व्हेरी हाय रिस्क ऑफ एक्सटेन्शन ॲज अ रिझल्ट ऑफ रॅपिड पॉप्युलेशन डिक्लाईन ऑफ 30-50% ओवर द प्रिवियस 10 इयर और 3 जनरेशन. तर समजा अशा स्पेसीज ज्या की सडनली त्यांची जी काही पॉप्युलेशन आहे ती कमी होत चालली, म्हणजे 10 वर्षापूर्वी 10,000 होती आणि नंतर अचानकपणे काय झाली, तर 50% कमी झाली, म्हणजे डायरेक्टली 5,000 झाली, मग 2,000 झाली, असं होत जातं, आणि ते काय होतात, पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. असे जे काही स्पेसीज असतात त्यांना वल्नरेबल स्पेसीज असं म्हटलं जातं. नियर थ्रीटन, अ डिझिग्नेशन अप्लाइड टू स्पेसीज दॅट आर क्लोज टू बिकमिंग थ्रेटन ऑर मे मीट द क्रायटेरिया फॉर थ्रीटन स्टेटस इन द नियर फ्युचर. तर थ्रीटन म्हणजे काय, की जे असे स्पेसीज जे की फ्युचरमध्ये नीट राहू शकतात, असे जे काही स्पेसीज असणार आहेत ते नियर थ्रीटन. त्याच्यानंतर लिस्ट कॉन्सर्न, अ कॅटेगरी कंटेनिंग स्पेसीज दॅट आर परवॅसिव्ह अँड ॲबॅडंट आफ्टर केअरफुल असेसमेंट. तर अशा ज्या स्पेसीज की ज्यांची केअरफुल किंवा केअर वगैरे घेऊन त्या स्पेसीज आहेत त्या परत वाढल्या आहेत, अशा स्पेसीजना लिस्ट कॉन्सर्न. त्याच्यानंतर डाटा डिफिशियन्स, अ कंडिशन ॲप्लाइड टू स्पेसीज इन विच द अमाऊंट ऑफ ॲवेलेबल डाटा रिलेटेड टू इट्स रिस्क ऑफ एक्सटेन्शन इज लॅकिंग इन सम वे. तर जे काही रिस्क ऑफ एक्सटेन्शन असणार आहे, म्हणजे ते एक्सटेंट होण्याची रिस्क जास्त असेल, तर डाटा डिफिशियंटमधून आपल्याला ते समजतं. नॉट इव्हॅल्युएटेड म्हणजे काय, तर अशा स्पेसीज ज्या की अजून मोजल्याच गेल्या नाही आहेत किंवा त्यांच्याबद्दलची पॉप्युलेशन किती आहे याची कॅल्क्युलेशनच केली गेली नाही आहे, तर अशा स्पेसीजना काय म्हटलं जातं, नॉट इव्हॅल्युएटेड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर जे काही बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन
करणं गरजेचं आहे. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी मीन्स प्रोटेक्शन ऑन अपलिफ्टमेंट अँड सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटी टू मेंटेन इट्स ऑप्टिमम लेवल अँड टू डिराईव सस्टेनेबल बेनिफिट फॉर द प्रेझेंट अँड फ्युचर स्ट्रॅटेजीज. तर जे काही बायोडायव्हर्सिटी आहे तिचं कन्झर्वेशन म्हणजे तिचं प्रोटेक्शन का केलं पाहिजे, तर त्याच्यामधून आपल्याला बायोडायव्हर्सिटीमध्ये काय आहे तर सगळे जे काही स्पेसीज आहेत ते इंटरलिंक असतात, एकमेकांना लिंक झालेले असतात. मग जर कन्झर्वेशन केलं नाही तर पुढे जाऊन काय होईल, पूर्णपणे सगळेच एक एक स्पेसीज एक्सटिंक्ट होत जातील, नष्ट होत जातील. म्हणून मग काय आहे तर जे काही बायोडायव्हर्सिटी आहे तिचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन पॉईंट्स आहेत, एक आहे व्हाय टू कन्झर्व डायव्हर्सिटी अँड सेकंड हाऊ डू वी कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. ओके, तर फर्स्ट आहे व्हाय टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. द रिझन्स फॉर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कॅन बी क्लासिफाईड इन टू थ्री कॅटेगरीज. सो फर्स्ट कॅटेगरी इज नॅरोली युटिलिटेरियन रिझन्स. ओके, तर जे की आपल्याला रेग्युलर वापरात लागणारी जी काही गरज आहे आपल्याला किंवा सगळ्याच स्पेसीजना, तर त्याच्यासाठी कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की प्रत्येक स्पेसीज आहेत त्यांना एक बेसिक नीड असते. कुठल्या कुठल्या नीड्स असतील, फूड, क्लोथ, शेल्टर. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्युमन बीइंग्ज आहेत त्यांना तर हे सगळ्याची जास्त गरज असते. त्याच्यानंतर ह्युमन बीइंगना अजून काय तर बाकीचे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स असतील किंवा मग अजून वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्याच्यासाठी जे काही नेचर आहे त्याचं किंवा बायोडायव्हर्सिटीचा यूज जास्त केला जातो. त्याच्यानंतर काही जे काही प्लांट्स आहेत त्या प्लांट्सचा यूज आपण मेडिसिनल प्लांट्स म्हणून करतो किंवा मेडिकलमध्ये यूज केला जातो, मेडिसिन्समध्ये यूज केला जातो. तर जे काही टोटल मेडिसिन्स आहेत मार्केटमध्ये, आपल्या जेवढे अवेलेबल टोटल मेडिसिन्स आहेत त्याच्यामधले 25% मेडिसिन हे प्लांटकडून आणि ॲनिमलकडून घेतले जातात किंवा त्यांच्यापासून मिळवले जातात. ओके, त्याच्यामुळे आपल्याला हे जे काही कन्झर्वेशन आहे ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे ब्रॉडली युटिलिटेरियन रिझन्स. तर मोठे मोठे रिझन्स आहेत, जसं की आपण रेग्युलरली ऑक्सिजन घेत असतो पण आपण कधी विचार करतो का की किती ऑक्सिजन आपण काय, ठीक आहे आपण ऑक्सिजन डायरेक्टली घेत असतो, ब्रीथ करत असतो, पण तो जो ऑक्सिजन आहे तो जर तयार करायचा म्हटला तर त्याच्यासाठी एक सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर तयार करण्यासाठी कॉस्ट आहे ती खूप जास्त लागते. म्हणून मग आपल्याला डायरेक्टली नेचरमधून मिळणारा जो काही ऑक्सिजन आहे तो खूप इझिली आणि फ्रीमध्ये भेटतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर जे काही प्लांट्स आहेत ते प्लांट्स चांगल्या प्रकारे वाढवले पाहिजेत किंवा त्यांचं कन्झर्वेशन प्रोटेक्शन प्लांट्सचं केलं पाहिजे. त्याच्यानंतर आता जे काही प्लांट्स आहेत ते वाढतात आणि त्यांचे नवीन नवीन दुसरे प्लांट्स तयार होतात. ते कसे काय होतात, तर जे काही बर्ड्स आणि ॲनिमल्स आहेत ते काय करतात, प्लांट्सच्या सीड्स असतील किंवा पोलन ग्रेन्स असतील त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर नवीन प्लांट्स तयार होतात. त्याच्यामुळे हे जे काही ॲनिमल्स बर्ड्स आहेत त्यांचा पण तितकाच आपल्याला उपयोग होतो. तर आपल्याला माहिती आहे की लास्ट इयरला ऑगस्ट 2019 ॲमेझॉन रेनफॉरेस्ट आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात फायर झाली होती आणि खूप बरेच तिथल्या ॲनिमल्स असतील ते सगळे तिथे डेथ झाली होती. तर त्याच्यामुळे काय झालं आहे, तर जे काही ॲमेझॉन फॉरेस्ट आहे त्याला अर्थचं लंग्स म्हटले जातात. अर्थचे लंग्स आहेत ते, असं का तर ते पूर्ण अर्थवरती जेवढं ऑक्सिजन आहे त्याच्यातलं 20% ऑक्सिजन हे त्या फॉरेस्टमधून येतं, कारण ते एवढं मोठं फॉरेस्ट आहे. त्याच्यामुळे मग असे जे काही आहेत ते आपल्याला कन्झर्व करणे
गरजेचं आहे किंवा प्रोटेक्शन करणं त्यांचं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे इथिकल रिझन्स. वी हॅव नो राईट टू डिस्ट्रॉय द डायव्हर्सिटी सिम्पली बिकॉज वी शेअर द अर्थ विथ देम. ओके, तर जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा हक्क नाही आहे की आपण डिस्ट्रॉय करू शकतो. असं नाही आहे की आपण जे काही अर्थ आहे ती बाकीच्यांसोबत शेअर करतो आहे तर किंवा बाकीचे ॲनिमल्स जे आहेत, बाकीचे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करतो आहे, तर त्यांना पण तेवढाच राईट आहे की ते अर्थवरती सर्वायवल करू शकतात. जर बाकीचे कुठलेही ऑर्गॅनिझम्स नसतील, फक्त ह्युमन बिंगच राहिले अर्थवरती, तर ह्युमन बिंग तरी जगू शकतील का? नाही जगू शकणार, कारण प्लांट ॲनिमल हे सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. ओके, त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. ओके, तर आता आपण काय बघितलं, का केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे हाऊ डू वी कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. तर कशा पद्धतीने बायोडायव्हर्सिटी कन्झर्व केली पाहिजे. कन्झर्वेशन मीन सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. देअर आर टू मेन टाईप्स ऑफ कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज. तर कन्झर्वेशनसाठी दोन टाईप्स आहेत मेन. फर्स्ट आहे इन सिटू आणि सेकंड आहे एक्स सिटू. फर्स्ट इन सिटू कन्झर्वेशन. प्रोटेक्शन ऑफ अन ऑर्गॅनिझम विल ऑटोमॅटिकली टेक्स प्लेस इफ इट्स नेचर हॅबिटॅट इज प्रोटेक्टेड. तर इन सिटूमध्ये काय केलं जातं, तर ते जे ॲनिमल्स आहेत त्यांचं जे काही नेचर असेल तिथेच त्यांना प्रोटेक्शन करून वाढवलं जातं. म्हणजे जसं की टायगर, तर टायगरना कुठे असतात, फॉरेस्टमध्ये, मग फॉरेस्टमध्येच वाढवायचं आणि त्यांना तिथे त्यांची जी काही पॉप्युलेशन आहे ती कमी होऊ नये म्हणून तिथे काही ना काहीतरी केअर घ्यायची, जेणेकरून काय त्यांना आता टायगरना काय आहे समजा फूड भेटलं नाही तर त्याच्यामुळे काय होईल, त्यांची डेथ होत जाणार आणि त्यांचा जो काही नंबर आहे तो कमी होईल. मग आपण काय करू शकतो, तर त्यांना जे काही लागणारं फूड असेल ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये द्यायचं किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी असतील गरजेच्या त्या त्यांना तिथे प्रोव्हाइड केल्या पाहिजे. जेणेकरून काय होईल, तर जे काही स्पेसीज आहेत त्या तिथे नीट राहू शकतात. फॉर एक्झाम्पल, अनाउन्सिंग कान्हा फॉरेस्ट ॲज टायगर रिझर्व. This is called in situ conservation. तर हे जे कान्हा फॉरेस्ट आहे ते टायगर रिझर्व म्हणून अनाउन्स केलं गेलं आहे कारण तिथे टायगर जास्त प्रमाणात आहेत. कसे काय आहेत, तर त्यांची तिथे केअर घेतली गेली आणि त्यांना लागणारे जे काही नीड्स आहेत, बेसिक नीड, तर त्यांच्या हॅबिटॅटमध्ये दिल्या गेल्यात. त्याच्यामुळे तिथे त्यांचा नंबर खूप वाढला आहे. ओके, तर हे काय झालं, इन सिटू कन्झर्वेशन. तर इन सिटू कन्झर्वेशनमध्ये वेगवेगळे बायोडायव्हर्सिटी पार्क्स किंवा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटसुद्धा येतात. आपल्याला अकरावीला झालं होतं की बायोडायव्हर्सिटी पार्क्स असतात, तर तिथे काय केलं जातं, त्यांचे जे काही नॅचरल प्लेस आहे तीच आणि तिथे जे काही स्पेसीज असतील ते वाढवले जातात. तर एक एक्झाम्पल, वेस्टर्न घाट, ज्या सह्याद्री पर्वतरांग आहेत त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, बर्ड्स, प्लांट्स किंवा जे काही सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम, पूर्ण जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. Sometimes when a species is critically endangered, special measures have to be taken under condition to protect. ओके, तर जे काही ॲनिमल्स आहेत असे जे की काही आहेत क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत म्हणजे पूर्णपणे नष्ट होत चालल्यात, तर त्यांना काहीतरी केअर केली पाहिजे जेणेकरून काय होईल, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या स्पेसीज अजून वाढत जातील. तर मग ह्याच्यासाठी काय केलं जातं, तर अशी एखाद्या प्रोटेक्शनसाठी जागा ठरवली जाते आणि तिथे त्यांचं कन्झर्वेशन केलं जातं. तर त्याला काय म्हटलं जातं, एक्स सिटू कन्झर्वेशन. इन दिस टाईप ऑफ कन्झर्वेशन
लिविंग बीइंग्स आर प्रोटेक्टेड अवे फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट इन अ स्पेशल सेटिंग लाईक वाईल्ड लाईफ सफारी पार्क्स जुलॉजिकल पार्क अँड बोटॅनिकल गार्डन सर्व दिस पर्पज. जसं की जुलॉजिकल पार्क्स असतात, वाईल्ड लाईफ गार्डन्स असतात किंवा बोटॅनिकल गार्डन्स असतात, तर त्यांच्यामध्ये तिथे आणून त्यांना त्यांचं जे काही केअर असेल ती घेतली जाते. म्हणजे ते जिथे राहत असतात, जसं की टायगर समजा फॉरेस्टमध्ये राहतात, पण काय केलं गेलं आहे तर झूलॉजिकल पार्क्स जे असतात तिथे त्यांना आणून ठेवलं आहे. कशासाठी? तर त्यांची केअर घेता येऊ चांगल्या प्रकारे म्हणून. मग ह्याला काय म्हटलं जातं? एक्स सिटू कन्झर्वेशन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, लास्ट पॉइंट फ्रॉम दिस टॉपिक, मिशन हरित महाराष्ट्र. ओके, तर नावावरूनच आपल्याला समजते की काय असणार आहे मिशन हरित महाराष्ट्र. म्हणजे काय? तर प्लांटेशन, अन ॲम्बिशियस प्रोजेक्ट ऑफ प्लांटिंग 50 crore ट्रीज इन 4 year वॉज टेकन अप बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन द इयर 2016. ओके, तर एक असा मोठा प्रोजेक्ट घेतला होता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने केला होता की 50 crore ट्रीज 4 वर्षामध्ये लावायचे, असं एक प्रोजेक्ट केला होता. अंडर दिस प्रोजेक्ट इयरली टार्गेट्स वेअर गिव टू ईच डिस्ट्रिक्ट. तर 4 वर्षाचा हा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक डिस्ट्रिक्टने किती प्लांट्स लावायचे ह्याचं जे काही अमाऊंट असेल किंवा टार्गेट असेल ते सुद्धा दिलं गेलं होतं. द प्लांटेशन ड्राईव्ह इज इन लाईन विथ नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी विच एम्स ॲट मेंटेनिंग 33% फॉरेस्ट कवर इन द कंट्री. 24-hour टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1926 कॉल हॅलो फॉरेस्ट हॅज बीन सेटअप टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू प्लांटेशन प्रोटेक्शन अँड फॉर मास अवेअरनेस. तर एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर त्यांच्याकडून आपल्याला मिळाला आहे काही आहे, तर 1926 ह्या नंबरवरती जर कॉल केला तर जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल प्लांटेशनच्या बाबतीत, प्रोटेक्शनच्या बाबतीत किंवा वेगवेगळे जे काही प्लांटच्या रिलेटेड, तर ते आपल्याला तिथे मिळू शकते. द फॉरेस्ट डिपार्टमेंट हॅज क्रिएट मोबाईल ॲप्लिकेशन कॉल्ड माय प्लांट टू रेकॉर्ड डिटेल ऑफ द प्लांटेशन सच ॲज नंबर्स स्पेसीज अँड लोकेशन. तर अजून एक काय केलं होतं, जसा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यासोबत माय प्लांट हे ॲपसुद्धा तयार केलं गेलं, आणि त्याच्यामध्ये प्लांटेशन झाल्यानंतर किती नंबर आहे, कोणत्या स्पेसीजचं आहे आणि कुठल्या ठिकाणी केलं हे सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं गेलं. ऑथॉरिटीज आर एक्सपेक्टेड टू टेक केअर ऑफ सॅपलिंग इन द फर्स्ट इयर दॅट इज इयर 2016 2.87 crore सॅपलिंग वेअर प्लांटेड इन 2017 5.17 crore अँड इन 2018 15.17 crore प्लांटेशन काउंट वॉज अचीव. इन द इयर 2019 द गव्हर्नमेंट एम टू फिनॉमिलन 33 crore सॅपलिंग प्लांटेशन विच हॅज लॉन्च ॲट द आनंदवन वरोरा. तर प्रत्येक इयरला एक फिक्स अमाऊंट ठेवली आणि तेवढ्या अमाऊंटचे जे काही प्लांट्स असतील ते लावले गेले किंवा रोपं लावून त्यांची केअर घेऊन ते जे काही असेल ते वाढवलेत. त्याच्यानंतर 2019 गव्हर्नमेंटने एक एम केलं होतं की जे आनंदवन आहे वरोराला तिथे 33 crore जे काही प्लांट्स असतील ते प्लांटेशन करणार. ओके, तर इथे आपला हा जो टॉपिक आहे तो कंप्लीट झाला आहे. आणि आज आपण कुठले कुठले पॉइंट्स बघितले? लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये परत
दोन पॉइंट्स होते, व्हाय आणि हाऊ, म्हणजे का केलं पाहिजे कन्झर्वेशन आणि कसं केलं पाहिजे कन्झर्वेशन. ओके, आणि त्याच्यानंतर लास्ट पॉइंट मिशन हरित महाराष्ट्र. ओके, तर इथे आपला टॉपिक कंप्लीट झाला. थँक्यू.